गेल्या महिन्याभरापासून ठाणे महानगरपालिकेने दिव्यातील बरीचशी गटारं ही साफ करण्याच्या नावाने खोदून ठेवलेली आहेत आणि ही खोदलेली गटारं अजूनपर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं झाकण टाकण्यात आलेलं नाही आहे. त्याच्याचमुळे काल दिव्याची आमची एक महिला या उघड्या असलेल्या गटारात पडून गुरतागुरता वाचलेली आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेने तब्बल 10 लाख रुपये ही गटारावरची झाकणं बसवण्यासाठी दिव्यात खर्च केलेला आहे. मग ही झाकणं जातात पुढे किंवा ही उघडीची गटारं आहेत त्यांच्यावर कधी झाकणं बसवली जातील असा प्रश्न सर्वसामान्य दिवसभर आज विचारत आहे.